संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल. रेल्वे अर्थसंकल्प 26 फेब्रुवारीला तर आर्थिक सर्वेक्षण 27 फेब्रुवारीला सादर होईल. वित्तमंत्री पी चिदंबरम 28 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. 7 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनातलं पहिलं सत्र 21 मार्चपर्यंत चालेल तर दुसरं सत्र महिनाभराच्या विश्रांतीनंतर 22 एप्रिलपासून सुरू होईल. हे अधिवेशन 10 मे पर्यंत चालणार आहे. सध्या गगनाला भिडलेले कांद्याचे भाव येत्या काही दिवसात खाली येतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसात गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या काही भागातून नवीन कांदा बाजारात येईल, त्यामुळे सध्या भडकलेले कांद्याचे भाव खाली येतील असं ते म्हणाले. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या परिषदेत ते आज बोलत होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा निधी शेतीशी निगडीत असलेल्या व्यवसायांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरावा अशी सूचनाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यावेळी केली. शेतीच्या उत्पादनाचं 4% उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतीपूरक उद्योग महत्वाची भूमिका बजावतात असं सांगत अन्नधान्य साठवणूक आणि मत्स्य व्यवसायासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 25% निधी राखून ठेवावा असंही यावेळी कृषी मंत्र्यांनी सांगितलं. यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी, जनावरं, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय या क्षेत्रासाठी 1,165 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहितीही शरद पवार यांनी यावेळी दिली.